नंदुरबार जिल्ह्यामध्ये अतिशय हृदयद्रावक आणि दुर्दैवी अशी घटना घडली. चांसैली या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे गेल्या 24 तासापासून रस्ता बंद आहे. सल्लीबाई पाडवी नावाची महिला जी आजारी होती, जिला जिल्हा रुग्णालयात पोहोचायचं होतं परंतु रस्ता बंद असल्यामुळे ती पोहोचू शकली नाही. अनवाणी पायाने तिचा पती तिला खांद्यावर घेऊन फिरत होता आणि त्यात त्याचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. ही अतिशय मनाला वेदना देणारी गोष्ट आहे. या निमित्ताने ग्रामीण भागातल्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे समोर आलेले दिसत आहेत. जर ग्रामीण भागामध्ये आरोग्य व्यवस्था सुदृढ असती, चांगली असती, तर कदाचित सिल्लीबाईचा जीव वाचला असता, तिला जिल्हा रुग्णालयापर्यंत येण्याची गरज नव्हती. परंतु आपण बघितलं की कशा पद्धतीने सिस्टीमने हा एक त्या ठिकाणी बळी घेतलेला आहे. विशेष म्हणजे राज्याचे आदिवासी मंत्री KC पाडवी यांचा हा मतदारसंघ आहे आणि या 24 तासाहून जास्त वेळ दरड कोसळलेली असताना रस्ता पूर्ववत न होणं, ग्रामीण भागातली आरोग्य व्यवस्था ही जर सुदृढ असती तर एका सिल्लीबाईला त्या ठिकाणी जीव गमवावा लागला नसता. मला वाटतं अजूनही सरकारचे डोळे त्या ठिकाणी उघडलेले नाही आहेत. 24 तासाहून जास्त वेळ होऊनसुद्धा रस्ता पूर्ववत झाला नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे असं म्हणावं लागेल.